IRS अधिकारी समीर वानखेडे यांना सीबीआयचा समन्स. 24 मे रोजी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलं. दिल्लीतील सीबीआय अधिकाऱ्यांची टीम चौकशी करणार. समीर वानखेडेंचं मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांना पत्र. पत्राद्वारे वानखेडेंची आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी. सोशल मीडियावरनं येणाऱ्या धमक्यांचा पत्रात दावा. IRS अधिकारी समीर वानखेडेंना 8 जून पासून पर्यंत अटकेपासून संरक्षण. केसमधील पुरावे माध्यमांशी शेअर करू नका, कोर्टाचे आदेश. समीर वानखेडे संघाच्या मुख्यालयात जाऊन मोहन भागवतांना भेटून आले, त्यानंतरच त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा. नाना पटोलेंचं विधान. वानखेडेंजवळ भाजप आणि संघाची पोल खोल करणार काही आहे का, याची उकल होणं महत्वाचं. पटोलेंनी व्यक्त केला संशय. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हाच मोठा पक्ष, काँग्रेस नंबर 2 पक्ष. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान. जागा वाटपाचा निर्णय मेरिटवर होणार. महाराष्ट्र हा परंपरागत काँग्रेसचा राहिलेला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं विधान. त्र्यंबकेश्वर वादावरून भाजपचे तुषार भोसले यांचा खासदार संजय राऊतांवर निशाणा. राऊतांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात संदलची धूप दाखवण्याची 100 वर्षांची परंपरा असं सांगितलं, पण अशी कोणतीही परंपरा नाही. तुषार भोसलेंनी राऊतांचा दावा काढला खोडून. अकोल्यामध्ये भाजप आमदार वसंत खंडेलवाल यांना लुटण्याचा प्रयत्न. ऑटो चालक आणि त्याची ऑटो पोलिसांच्या ताब्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडनं चौकशी. ILNFS प्रकरणाबाबत जयंत पाटील यांची चौकशी. पुण्यात भाजपाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. नागपुरातील संविधान चौकात भाजपाविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन. जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीचा राष्ट्रवादीकडनं निषेध. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाविरोधात घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. ईडी आणि मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं ईडी विरोधात आंदोलन. ईडीकडनं सुरू असलेल्या जयंत पाटलांच्या चौकशीचा केला निषेध. नांदेडमध्ये जयंत पाटलांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. भाजपाकडनं जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्रास देत येण्यात असल्याचा आरोप. सांगलीच्या मिरज रोडवर राष्ट्रवादीचा रास्ता रोको. जयंत पाटील यांना ईडीच्या चौकशीला त्यांनी केला विरोध. पोलिसांकडनं आंदोलकांना बाजूला करून रस्ता करण्यात आला सुरू. जयंत पाटलांच्या ईडी चौकशीविरोधात भंडाऱ्यातील मोहाडीत राष्ट्रवादीची निदर्शनं. भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क. ईडी कार्यालयाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त आणि 4-5 मोबाईल व्हॅन्स तैनात. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीने बजावलेल्या समन्स विरोधात अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात निदर्शनं. भाजप ईडीचा गैरवापर करत जयंत पाटील यांना बदनाम करत असल्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आरोप. पुढील 3 दिवस विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. शेतकऱ्यांची चिंता वाढली. मुंबईसह राज्यभरातील हवामानात चढ उतार. मुंबई आणि कोकणात कमाल तापमानाचा पारा मात्र चढाच राहणार, हवामान खात्याचा अंदाज. पुढील 3-4 दिवस पुण्यात तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता. तापमानाचा पारा 41 वर जाणार, हवामान खात्याचा अंदाज. भंडाऱ्यामध्ये विक्रमी तापमानाची नोंद. पारा 44°C. कडक उष्णतेपासून सावधगिरी बाळगा, प्रशासनाचं आवाहन. समृद्धी महामार्गाचा 2 टप्पा 26 मे रोजी खुला होणार. शिर्डी ते भरवीरपर्यंत 80 किलोमीटरचा असणार 2 टप्पा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडणार. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी जालन्यात केलं श्रमदान. झुडपं तोडत केली संत गाडगेबाबा तलावाची साफसफाई. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीच्या पहिल्याच सभेत जोरदार खडाजंगी. सभा झालेली नसताना लोकप्रतिनिधी सभागृहात आल्यानं भाजपचे संचालक आनंद भरोसे आक्रमक. वाशिमच्या मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मवियाच्या सभापतीपदी मवियाचे डॉक्टर संजय रोठेंची निवड. उपसभापतीपदी भुजंगराव राठोड. परभणीच्या पाथरी बाजार समितीत राष्ट्रवादी विजय. सभापतीपदी अनिल नखाते तर उपसभापतीपदी श्याम धर्मेंची निवड. हिंगोलीच्या कळमनुरी बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक पीठासीन अधिकाऱ्यांनी तब्येतीचं कारण देत केली तहकूब. यामुळे मविया कार्यकर्ते आक्रमक. खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये मांसाहार करून मंदिरात दर्शन घेतल्याचा गावकऱ्यांचा आरोप. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गोमूत्र शिंपडून करण्यात आलं शुद्धीकरण. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली मुंबई पालिका आयुक्तांची भेट. मुंबईतील नालेसफाईच्या कामासंदर्भात चर्चा. अकोला महापालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम. शिवसेना वसाहत, हमजा प्लॉट आणि बाळापूर नाका परिसरात पालिका प्रशासनाची धडक कारवाई. भंडाऱ्याच्या पाहुणी गावात नागरिकांचं आंदोलन. रामटेक ते भंडारा मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ. रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी.
जंगलातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू, यवतमाळच्या मासोळी जंगलातली घटना। भंडाऱ्याचे भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या वाहनाला ट्रकची धडक, गाडीचं मोठं नुकसान। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरची घटना। चिखलीमध्ये भर दिवसा गोळीबार झाल्याने खळबळ, अज्ञातांनी एका इसमावर झाडल्या गोळ्या, हा इसम गंभीर जखमी। उमऱ्याच्या झगडे चाळीतील दोन घरांना आग, आगीत चार जण जखमी। चाळीवरून जाणारी हाय टेन्शन वायर पडल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। अकोल्यामध्ये एका इमारतीच्या तळघरातील प्लास्टिक वस्तूंच्या गोदामाला आग, इमारतीतील लोकांना सुरक्षित बाहेर काढलं। गोखले पुलाचं काम ऑक्टोबरपर्यंत रखडल्यानं मोगला नाला पंपिंग स्टेशनचं काम लांबणीवर, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अंधेरी जोगेश्वरी वर्सोवा परिसरात पाणी तुंबण्याची शक्यता। बेस्ट उपक्रमाच्या ॲप आधारित प्रीमियम बस ताफ्यात, आणखी 40 प्रीमियम एसी बस दाखल होणार। सध्या 60 बस ठाणे ते वांद्रे कुर्ला संकुल, खारघर ते विमानतळ या मार्गावर धावत आहेत। या बससेवेमध्ये दररोज 7,000 जास्त प्रवासी प्रवास करतात। म्हाडा आजपासून मुंबईच्या सायन येथील प्रतीक्षानगर इथे दुरुस्तीचं काम सुरू करणार। सायन प्रतीक्षानगर इथे जमिनीला भेगा पडल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलेलं। एबीपी माझाच्या बातमीची म्हाडाने घेतली दखल आणि कामाला सुरुवात। राज्यातील 20,012 पुनरुज्जीवन, संवर्धनासाठी 22 समिती। पहिल्या टप्प्यात राज्यातील 75 जतरणी संवर्धनाचे आराखडे तयार होणार। नाशिकमध्ये गेल्या 3 दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा, पंपांबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा, कारण अस्पष्ट। अप्पासाहेब जाधव यांच्या ठिकाणी रत्नाकर शिंदेंची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती, सुषमा अंधारेंसोबत वाद झाल्यावर शिवसेनेतून अप्पासाहेब जाधव यांची झालेली हकालपट्टी। रत्नाकर शिंदे सुषमा अंधारेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा हटवल्यानं गावकरी संतप्त, शेकडो मेंढरं घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल, जोरदार घोषणाबाजी। धीम्या लोकलसाठी ठाण्यात नवे स्वतंत्र रेल्वे स्थानक बांधण्यात येणार, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 2 स्थानकाचं काम पूर्ण होईल, मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।